नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुळशीची वनस्पती प्रत्येक भारतीय घरात आढळते होय तुळशीच्या रोपाला पुराणात आणि धर्मग्रंथांमध्ये बरीच मान्यता देण्यात आली आहे याशिवाय असे मानले जाते की ज्या घरात संकटे येत असतात त्या घरातील तुळशीचे रोप आधीच सुकून जाते म्हणजेच लक्ष्मी माता रागाच्या भरात त्या घरातून निघून जाते ज्योतिषशास्त्रानुसार विश्वास ठेवायचा असेल तर ते बुध ग्रहामुळे रंगावर होतो बुध हा वृक्ष आणि वनस्पतींचा मानला जातो याशिवाय बुध हा असा ग्रह आहे जो इतर ग्रहांचे चा चांगले वाईट परिणाम लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणजेच एखादा ग्रह अशुभ फल देत असेल तर त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूवर वास्तूवर आणि व्यक्तीवर होत असतो तुळशीच्या रोपातूनही वास्तुदोष दूर होऊ शकतात म्हणूनच तुळशीचे रोप जन्मापर्यंत ते मृत्यूपर्यंत अत्यंत फायदेशीर आणि चमत्कारिक मानले जाते तुळशीचे रोपण केल्याने घरात सुखसमृद्धी राहते असे म्हटल्यास वावगे होणार नाही मित्रांनो तुळशीविषयी आम्ही अनेक व्हिडिओ बनवले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो तुळशीला शास्त्रात पूजनीय देवीचे स्थान दिलेले आहे म्हणून आपण तिला माता म्हणतो या कारणास्तवच तुळशीची रोज पूजा केली जाते हे केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर व्यक्तीला निरोगी ठेवण्यास मदत करते शास्त्रानुसार तुळशीच्या अनेक वनस्पती आढळतात श्रीकृष्ण तुळशी लक्ष्मी तुळशी राम तुळशी तुळशी नील तुळशी पांढरी तुळशी रक्त तुळशी वन तुळशी ज्ञान तुळशी अशा अनेक वनस्पतींचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो तुळशीचे रोप वेगाने वाढू लागले तर ते शुभचिन्ह आहे असे समजावे आणि ज्या घरात तुळशीचे रोप लवकर वाढते त्या घरात सुखसमृद्धी कायम राहते म्हणूनच घरातील तुळशीच्या रोपाची आपण नियमित काळजी घेतली पाहिजे ती कधीही कोमेजू देऊ नये ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुखसमृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग किंवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोग जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर बाधा आणि तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार कायम राहतो ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी रुंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्यासोबतच आपल्याला काही संकेतही देत असते हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होत असल्यास आपल्याला विविध स्वरूपात संकेत देत असतात घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल भविष्यात काहीतरी चांगले घडणार असेल तुम्हाला शुभवार्ता समजणार असेल मग ती संततीविषयी असो कुटुंबाविषयी असो किंवा तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीविषयी असो तर तुळशीच्या रोपाद्वारे तुम्हाला ही माहिती कळू शकते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपल्या येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात तसेच आपण बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरूप किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तसेच मित्रांनो कधी कधी -कद तुळशीच्या मंजिरा तुळशीच्या कुंडीमध्ये पडतात आणि त्यापासून नवीन तुळशीचे रोप रुजते तर अशा वेळीही समजून जावे की आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन झालेले आहे आणि आपल्याला लवकरच धनलाभ होणार आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती मित्र बर तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद